शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा स्टाफ आणि आज ज्यांच्या घरी आपण जमा झालेलो आहोत ते आपल्या सर्वांचे मित्र स्नेही बीएल उर्फ बाळकृष्ण सुर्वे. सांगायला अतिशय आनंद वाटतो की एक हाडाचा शिक्षक आज जवळपास संस्थेमधली 35+ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहे आणि एक उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे संपूर्ण न फक्त व्यावसायिक शिक्षणालाच नव्हे तर पूर्णपणे अगदी माध्यमिकपासून ते इतरही जे काही आर्ट कॉमर्स सायन्स यांच्या समोर सुद्धा एक उत्कृष्ट असं उदाहरण घालून देणारा शिक्षक आज सेवानिवृत्त होत आहे. संस्थेच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सुद्धा एक आवर्जून जे आतापर्यंत शिक्षक संस्थेला लाभले यापैकीच एक सुर्वे सर अशा हेतूने सुद्धा संस्था त्यांच्याकडे पाहतो. कारण आपण पाहिलं की कोविडच्या काळामध्ये सगळी शिक्षण व्यवस्था ठप्प झालेली असताना सुद्धा सुर्वे सरांच्या या कल्पनेतून ऑनलाईन शिक्षणाचं एक मुहूर्तमेढ रोवली गेली आणि हाच त्यांचा प्रयत्न जो आहे तो इतर शिक्षण संस्थांनी सुद्धा किंवा शासन स्तरावरती सुद्धा अवलंबला गेला ही एक अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेच्या अगदी कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंके साहेबांपासून ते अगदी सर्वसामान्य संस्थेतला घटक हा सुर्वे सरांना ओळखतो आणि त्यांच्या कार्यातूनही त्यांनी त्यांची स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. अगदी बायपोकला असल्यापासून त्याच्यानंतर व्होकेशनलला इलेक्ट्रॉनिक्सला आल्यानंतर सुद्धा संपूर्णपणे अगदी पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आतापर्यंत सरांनी सांगितलं की संपर्क अजूनही त्यांनी ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांनी सर्व ठेवलेले आहेत. म्हणजे जे व्यावसायिक शिक्षण ज्या उद्देशाने शासनाने चालू केलेले होते त्याला योग्य न्याय देण्याचं काम सरांनी खरं तर केलेलं आहे. कारण का तर विद्यार्थी हा फक्त पारंपरिक शिक्षणामध्ये न गुंतता त्यांनी खरोखर कुठला तरी व्यवसाय चालू केला पाहिजे आणि सातारा सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये एक चांगलं त्यांना पाठबळ मिळालं. कारण का की मुलांना जे काही कुठलं प्रोजेक्ट करायचे असतील काही साहित्य निर्मिती करायची असेल तर ते सहजासहजी उपलब्ध होत होतं. अगदी इथे एखादी गोष्ट उपलब्ध झाली नाही तर ते पुण्यामध्ये जाऊन सुद्धा उपलब्ध करून देत होते आणि त्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट असेल कुठली साहित्य निर्मिती असेल हे करून त्यांच्या नॉलेजमध्ये भर टाकण्याचं काम सरांनी करून दिलं. त्यांच्या लॅबमध्ये ज्यावेळेस मी 2003 त्यांच्या जागेवरती बदलून आलो एक वर्षासाठी त्यावेळेस मी पाहिलं की सरांनी एवढे छोटे आणि खूप चांगले दर्जेदार अशी काही उपकरणं किंवा ज्याला प्रोजेक्ट म्हणतो आपण हे विद्यार्थ्यांसाठी बनवलेली होती की जेणेकरून सहज तो विद्यार्थी एखादी अवघड कॉन्सेप्ट सहज समजून जाईल अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट त्यांनी त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवला आणि त्यामुळं विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे सेटल झाले चांगले व्यावसायिक झाले आणि त्यांच्या कार्याची ती एक दखल किंवा पूर्तता म्हणता येईल. आणि कुठल्याही बाकीचे तर पुरस्कार सरांना मिळालेलेच आहेत परंतु त्यांचं जे स्वतःच्या कामाबद्दलचं जे त्यांचं समाधान असायचं हे त्यांच्या नेहमी चेहऱ्यावरती आहेच आणि त्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये फक्त त्यांनी विद्यार्थी हाच फोकस ठेवलेला होता. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कुठले होता का म्हणे ज्या गोष्टीसाठी विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे तो आलेला विद्यार्थी आहे कुठल्या तरी एखाद्या ग्रामीण भागातला असायचा खेडेपाड्यातला विद्यार्थी असायचा आणि मग त्याला योग्य न्याय दिला पाहिजे ही त्यांची भावना असायची. आणि मग त्यांच्याच हाताखाली एक वर्ष शिकलेली बॅग पुढच्या वर्षी 12 माझ्या हाताखाली आली त्यामुळे सरांचा फीडबॅक त्या विद्यार्थ्याकडून मला मिळाला एक वर्षभरामध्ये. आणि मग ती जी 12 विद्यार्थी असायची ते सरांबद्दल भरभरून बोलत असायचे. इतर जो स्टाफ असायचा चहालच्या निमित्ताने जेवणाच्या निमित्ताने मी एकत्रित असायचो त्यावेळेस सुर्वे सरांची आठवण प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीतून येतच होती. म्हणजे ते सगळ्या स्तरावरती त्यांनी जे काही मित्र कंपनी मित्रपरिवार सहकारी हे निर्माण केले आणि प्रत्येकामध्ये सुर्वे सरांबद्दल आदर निर्माण झाला त्यामुळे आणि संस्थेचे एक एकनिष्ठ शिक्षक कर्मचारी या नात्याने संपूर्ण कारकिर्द त्यांनी आपली या LBS कॉलेज सातारा या ठिकाणी पूर्ण केली. नियत वयोमानानुसार जरी ते आज सेवानिवृत्त होत असले तरी सुद्धा त्यांनी एवढं काय आपल्या कार्यातून उभा केलेलं आहे की सेवानिवृत्तीनंतर आता करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर उरणार नाही उभा राहणार नाही. स्वतःच्या वैयक्तिक कुटुंबाच्याच बाबतीत बोलायचं म्हटलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आईवडिलांची जर सेवा केलेलीच आहे
स्वतःच्या बहिणीला सुद्धा पायावरती उभा केलं. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की मी जिथं होतं त्यावेळेस तिचं लग्न झालेलं नव्हतं, परंतु तिला ते जे काही स्किल डेव्हलप करून दिलं ती ते आज तिच्या सासरी गेल्यानंतर सुद्धा ती स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावरती उभा आहे. म्हणजे तिथल्या कुटुंबाला सुद्धा सांभाळण्याचं काम करते त्या व्यवसायातून. म्हणजे हे जे आहे हे परिपूर्ण नॉलेज जसं बहिणीला दिलं त्याच पद्धतीने आपल्या पत्नीला पण दिलंय, आणि त्यामुळे वहिनी पण एवढ्या तरबेज झालेल्या त्या कामामध्ये की सरळ काही पाहावंच लागत नाही. मी स्वतः 2-3 वेळा अनुभव घेतला, आपल्या पेस्किलच्या बाबतीमध्ये असेल, आमच्या मॅडमचं पण पेस्किलच्या वेळेस त्यानंतर त्यांच्याकडेच मी आलो होतो, तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की खरंच म्हणजे सरांनी कुठलीच उणीव त्रुटी ठेवलेलीच नाही त्यांच्या नॉलेजमध्ये, आणि स्वतः वहिनीने सुद्धा ते स्वतःला पण डेव्हलप केलं, आणि त्यांच्याकडे कुठलाही त्याचा भारत म्हणजे माझ्याकडे ही जबाबदारी सोपवली आता तुम्ही काहीतरी बघा ह्याच्यातलं मी घरचं बघता असं काहीच नाही. पूर्णपणे घरदार सांभाळून पूर्ण आपल्या मुलांकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं, आणि संपूर्णपणे एक आदर्श कुटुंब म्हणून सर्व कुटुंब म्हणून आमच्या सर्व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या परिवारामध्ये आदर्श घेणारे एक सूर्य कुटुंब म्हणून पाहिलं जातं. त्यांची मुलं सुद्धा चांगली उच्च शिक्षित झाली आणि सुसंस्कारित, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप म्हणजे खूप वर्षापूर्वीपासून आम्ही पाहतो ह्या मुलांना खूप सुसंस्कारित असे ती मुलं पण आज आहे, योग्य पद्धतीने आई वडिलांचं काळजी घेतात, आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये सुद्धा सरांना त्यांच्याबद्दल कुठली चिंता राहणार नाही, कारण ते अगदी पूर्णपणे त्यांना पायावरती उभा करून सरांनी स्थिर केलेलं आहे. स्वतःही खूप चांगल्या पद्धतीने सेटलमेंट करून ठेवलेली आहे, त्यामुळे मग असे बोलल्याप्रमाणे आफ्टर रिटायरमेंट त्यांना तसे आता कुठलीही काळजी करण्याचं कारणच नाहीये, त्यामुळे स्वच्छंदी आयुष्य त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा अजून नेहमीची इतर काय ऍक्टिव्हिटीमध्ये ते असतात, जसं की आमचा मोठा ग्रुप आहे व्होकेशनल माइंडेड असेल, त्या परिवारामध्ये अगदी फिरिरीने पुढं आणि नेतृत्व कौशल्य खूप चांगलं, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं इनिशिएटिव्ह स्वतः घेऊन एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करणे, त्याची जबाबदारी स्वतःकडे घेणे आणि ते पूर्तता होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे, हे त्यांचा गुण खूप चांगला घेण्यासारखा आहे. आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा सरांनी खूप संघटनेसाठी मदत केली, खूप काम केलं, आणि अगदी कुठलं आंदोलन असेल तर नागपूरला जाणं असेल, मुंबईला जाणं असेल, पुण्यातल्या मिटिंगला असेल, कुठली मिटिंग सरांनी चुकवली नाही. म्हणजे एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा सर स्वतः आणि नुसते एकटे कधी येत नव्हते किंवा नुसतं स्टाफला घेत नव्हते, सातारा जिल्ह्यातल्या बाकीच्या सर्व आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्याच्यामध्ये समावेश करणार. म्हणजे ही एक त्यांचं एक नेतृत्व गुण आपल्याला सगळ्यांना वाखाणण्याजोगं आहे, आणि त्याचा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर त्यांनी निर्माण केला. म्हणजे सगळ्या स्तरावरती एक शिक्षक या नात्याने किंवा शिक्षक या पदाला तर त्यांनी न्याय दिलेलाच आहे, पण एक चांगला समाजातला नागरिक म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या संपूर्ण आत्ताचा जो सर्व्हिस मधला काळ जो आहे तो घालवलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून सरांना या आजच्या निमित्ताने आम्ही 24 तारखेला येणार होतो, परंतु कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला कोणालाच येता आलं नाही, पण तो आज योगायोग आला की नेमका शेवटच्या त्यांच्या वर्किंग डेच्या दिवशी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सरांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढच्या काळामध्ये त्यांचं आरोग्य निरामय मंगलमय जावं, त्यांच्या कुटुंबियांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी वेळ द्यावा असंही त्या निमित्ताने सुचवतो, आणि जास्तीत जास्त आपल्या समाजासाठी आणि भविष्यकाळातील येणाऱ्या आपल्या तरुणांसाठी जे शिक्षित शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये यांच्यासाठी सरांनी काम करावं निश्चितपणे, तर तुमच्याकडे वेगळं असं कौशल्य आहे आणि ते तुम्ही शेवटपर्यंत ते आत्मसात करणारच आहात, हे आता तुम्ही छोटी खाणी याच्यामध्ये बोलून दाखवले मनोगतामध्ये, तर ते तुम्ही कंटिन्यू चालू ठेवावं. ऑनलाईन माध्यमातून अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, तुमचा यूट्यूब चॅनल पण अनेक लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे, त्याच्यावरती जसे जसे तुमच्या संकल्पना नवीन नवीन उदयास येतील त्या त्या परत आहे तशा कंटिन्यू चालू ठेवाव्यात, आणि त्याच्यात जास्तीत जास्त वेळ तुम्ही द्याल आणि त्याचा आदर्श आम्ही निश्चितपणे घेऊ, आम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं फॉलोअप करू, आणि आम्हालाही ज्या पद्धतीने तुमचा आत्तापर्यंतचा हा जो आदर्श आहे तो आमच्यासुद्धा जीवनामध्ये आम्ही निश्चितपणे त्याचं त्या मार्गावरती आम्ही जाण्याचा प्रयत्न करू एवढं आश्वासन देतो, आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.